जिल्हापेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे 14 नोव्हेंबर रोजी दाखल झालेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 420-23-352-354 या प्रकरणी जळगावच्या शिष्टमंडळाने जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद तसेच जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून आरोपी निलेश ज्ञानेश्वर बावीसकर यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच डॉक्टर चित्ते व सहकारी डॉक्टर वंदना चौधरी व दवाखान्यातील इतर कर्मचारी त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी आहेत त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. जिल्हा अधिकारी प्रसाद यांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले तर आमदार राजीव मामा भोळे यांनी शिष्टमंडळासमक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी गावित यांच्याशी मोबाईलवर स्पीकर ऑन करून चर्चा केली व सदरचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून आरोपी विरुद्ध पोलीस कोठडी न घेतल्याने त्याचा जामीन मंजूर झाला. आता तरी त्याच्यावर गंभीर प्रकरण असल्याने स्थानिक गुन्हे शाखेमार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी विनंती केली. यावेळी मान्यवर बिरादरीचे फारूक शेख, ॲडव्होकेट आमिर शेख, इमदादचे मतीन पटेल, तांबापूरचे शेख आबिद, अनिस शहा, अमजद खान, सलमान खान, साहिल पठाण आदींची उपस्थिती होती. हे त्या नागरिकांचं सर्वांचं म्हणणं असं ते कंप्लेंट आहे त्याच्या पतीचं की एवढं करून त्याला साधा नुसता जामीन मिळाला लगेच न्यायालयीन कोठडी मिळाली त्याला. पी सीने त्यांनी इतके पहिले काय कृत्य केले, डॉक्टर नसताना त्यांनी कसं इंजेक्शन दिलं, हे सर्व चौकशी झाली नाही ते. आणि उद्या जर असं असेल तर का उद्या कोणी काही करायला बघ, तो जर डॉक्टर रजेवरती होते तर रजेवर नसताना यांनी पेशंट घेतलं कसं तिथे, थोडं खरं साहेब. आता एस पी साहेबाने जात तुम्हालाही लावतो आहेत का ऑफिसला तुम्ही? बरं, आता ते एस पी साहेबांना जात आहे भेटायला, पण तुम्हालाही 4-5 वाजता भेटायला पाहिजे किंवा उद्या पाठवतो. हां असं व्हाल नको साहेब, उल काल भाऊबासारखा दिवस आणि असं जर कृत्य होत असेल तर काही बरोबर नाही. आणि त्याची हिंमत किती हिंमत वाढली साहेब, हॉस्पिटलमध्ये असं होत असेल तर एकदम वाईट आहे. बघा एकदम स्ट्रॉंग करा साहेब कारवाई त्याच्यावरती. आज कलेक्टर ऑफिसला आले असता मन्यार बिरादरीचे आमचे मित्र फारूकबाई त्यांचे सर्व समाजबांधव भेटले. त्यांनी एक तक्रार माझ्याकडे दिलेली आहे. मी आता डी वाय एस पी साहेबांशी बोललेलो आहे, गावीत साहेबांशी, आणि जे हॉस्पिटलमध्ये जे कृत्य घडलेलं आहे त्याचा मी निषेध करतो. आणि भविष्यात अशी घटना घडू नये, जो आरोपी त्याच्यावरती चांगली कारवाई इतकी स्ट्रिक्ट झाली पाहिजे, मी तर म्हणेल त्याची धिंड काढली पाहिजे रस्त्यावरती की पुन्हा असं कोणी करणार नाही, अशा पद्धतीने त्याची कारवाई करण्याची मागणी केलेली सर्व समाजबांधवांनी. आणि नक्की मी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करून आमच्या भगिनीला न्याय मिळेल असा आम्ही 100% प्रयत्न करणार. भविष्यात कोणी अशी घटना घडू नये याची काळजी आम्ही सर्व घेऊ. आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा दंडाधिकारी यांची आयुष प्रसाद साहेबांची भेट घेतली आणि 14 तारखेला जो संतुलन हॉस्पिटलमध्ये प्रकार घडलेला आहे त्याची थोडक्यात हकीकत विशद केली आणि त्याचसोबत त्यांच्याकडे मागणी केली की त्या दवाखान्याचा परवाना रद्द करण्यात यावा. त्याचप्रमाणे पोलिसांनी जो फक्त 354 दाखल केलेला आहे तो 375-76 प्रमाणे दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी त्याला त्याचा जे PCR न घेता MCR घेतलं त्या प्रकरणी सविस्तर चौकशी व्हावी अशा मागण्या आम्ही आज या माननीय जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे केलेल्या आहेत. तत्पूर्वी आज सकाळीसुद्धा सदर आरोपीच्या वतीने माननीय न्यायालयात आज 16 तारखेला जामीन दाखल करण्यात आला. त्या जामिनीला फिर्यादीचे पती व ॲडव्होकेट आमिर फारूक शेख यांनी ऑब्जेक्शन घेतले असता सदरचा जामीनदार हा खोटा निघाला. त्याने यापूर्वी म्हणजे आत्ताच नुकताच यावाला येथे जामीन दिला असल्याने माननीय कोर्टाने तो रद्द केला. त्यामुळे त्यांनी लागलीच थोड्या वेळानंतर 50,000 रुपये कॅश श्युअरिटी देऊन तो जामिनाचा अर्ज दिलेला आहे. आता बघूया संध्याकाळपर्यंत 50,000 रुपये रोख रक्कम भरून सदरचा आरोपी हा जामीन घेतो आहे. याच्यावरून आपल्याला त्याची मानसिकता समजेल की त्याला सहकार्य करणारे किती मोठ्या प्रमाणात आहे. कालही त्याचा जामीन फक्त बोगस कारणामुळे रद्द करण्यात आला होता, आजचा दुसराही जामीन त्याचा बोगस रद्द करण्यात आला. त्यासाठी आम्ही 1-2 दिवसात माननीय सेशन कोर्टात IPC 420 प्रमाणे सदर जामीनदार जे खोटे हजर होत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याचा विचार करीत आहोत. आणि निश्चितच आज ज्यांनी 50,000 रुपये दिला त्याच्या बाबतीतही आम्ही इन्कम टॅक्स आणि सगळीकडे योग्य त्या
चौकशीचा अर्ज देऊ, परंतु आम्ही आमच्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू। जळगावकर हे फर्दापूरवाल्या पाठीशी आहे हे पुनश्च आज सकाळपासून सिद्ध झालं, कारण की जळगावचे हे जे माझ्या सोबतचे जितके लोक आहेत ते सकाळपासून आज पुनश्च या ठिकाणी कार्यरत आहेत आणि निश्चितच आम्हाला ईश्वरावर अल्लाहवर पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही त्या आमच्या बहिणीला जरूर न्याय मिळवून देऊ। धन्यवाद। स्टार मोबाइल एंड मल्टी ब्रांड शोरूम में आपको मिलेंगे ब्रांडेड कंपनी के न्यू मोबाइल फ़ोन, सेकेंड हैंड मोबाइल, LED TV, फ्रिज, वॉशिंग मशीन, AC व अन्य इलेक्ट्रॉनिक सामान। व आपकी सुविधा के लिए 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, रजा टॉवर चौक, भुसावल। डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान। व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600880230।